सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो विद्यांजलीमध्ये शाळेला अध्ययन अध्यापनात स्वयंसेवक कोणती मदत करू शकतात किंवा शाळा कोणती मदत घेऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघूया प्रत्यक्षामध्ये यामध्ये आपण जे साहाय्य घेऊ शकतो कोणत्या कोणत्या त्याच्यामध्ये नु� सेवा येतात तर विषय सहाय्य विषय सहाय्य म्हणजे नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंत मूलभूत पूर्वतयारी आणि मध्यम स्तर विज्ञान कला आणि वाणिज्यमध्ये माध्यमिक स्तरावर नवी ते बारावी ऑफर केलेल्या सर्व विषयासाठी सहाय्य यामध्ये प्रदान केले जाऊ शकते म्हणजेच एक प्रकारे अध्ययन अध्यापनासाठी आपण स्वयंसेवकाची मदत यामध्ये घेऊ शकतो मात्र नोंदणी झालेला स्वयंसेवक असावा त्यानंतर कला आणि हस्तकला शिकवणे यामध्ये कला आणि हस्तकला विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दृष्टीने प्रत्यक्षामध्ये आपण यामध्ये स्वयंसेवकाची मदत घेऊ शकतो योग क्रीडा शिकवणे मुलांना वयानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणे यासाठी देखील आपण स्वयंसेवकाची मदत घेऊ शकतो योगासाठी देखील आपण त्यांची मदत घेऊ शकतो आपल्याकडे समाजामध्ये खूप योगा एक्सपर्ट आहे मात्र त्यांची मदत घेताना विद्यांजली पोर्टलवर त्यांनी नोंदणी केलेली असावी भाषा शिकवणे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो वाडी वस्तीवर किंवा बंजारा समाधीच्या समाजाच्या काही तांडे असतात त्या तांड्यावर आपण गेल्याच्या नंतर तिथं भाषेची समस्या येते तर अशा तांड्यावर देखील भाषा समन्वय साधण्यासाठी समजा मराठी शाळा आहे तर मराठी शाळा बंजारा वस्तीवर तिथं बंजारा समाजातल्या एका मुलाची आपण तिथं मदत प्रत्यक्षात घेऊ शकतो त्याची फक्त विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करावी व्यावसायिक कौशल्य शिकवणे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य शिकवण्याच्या दृष्टीनं व्यावसायिक कौशल्य असणारी एखादी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची देखील आपण मदत घेऊ शकतो मात्र त्यासाठी त्याची विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं आहे एनजीओची देखील मदत आपण यामध्ये घेऊ शकतो विशेष गरजा मुला असण्यासाठी सहाय्य तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी उप, काही उपाय काही उपचार या दृष्टीनं प्रत्यक्षात देखील आपण मदत घेऊ शकतो प्रौढ शिक्षण प्रौढ शिक्षण कार्यक्रम पार पडलेल्या वे पाडण्यासाठी शाळेचा परिसर आणि नियमित शाळेच्या वेळेनंतर वापरला जाऊ शकतो शाळेत प्रोत्साहनात्मक उपकरण यासाठी राबवले जाऊ शकतात अशा कार्यक्रमामध्ये निरक्षर प्रौढांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी क्लस्टर लेव्हलवर देखील हा प्रोग्राम राबवला जाऊ शकतो यामध्ये आपण विद्यार्थी शिक्षक पालक आणि गावातील तरुण इत्यादींसाठी आय सी टी साक्षरता आणि इतर आय सी टी कौशल्य जे आहे यासाठी शाळांमधील आय सी टी लॅबचा अर्थपूर्ण परिपूर्ण वापर आपण इथं केला जाऊ शकतो मुलांसाठी कथा पुस्तके तयार करणे किंवा करिअर समोरप देण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीनं गावातल्या उच्च शिक्षित व्यक्तीची देखील आपण मदत घेऊ शकतो या पद्धतीनं त्यानंतर कोणत्या कोणत्या सेवा इथं देऊ शकतो पुन्हा आपण तर इथे आपण विशेष शिक्षक देखील मदत करू शकतात त्यानंतर शारीरिक आधार मानसिक आधार इथं विद्यार्थ्यांना दिला जाऊ शकतो विशेष तज्ज्ञाद्वारे इथं वर्गामध्ये मदत केली जाऊ शकते वैद्यकीय देखील इथं वेगवेगळ्या एन जी ओकडून संस्थेकडून किंवा व्यक्तीकडून भरवले जाऊ शकतात याची मदत आपण घेऊ शकतो विशेष वैद्यकीय शिबिरांची म्हणजे लेकरांचं दात तपासणी असेल किंवा इतर आरोग्य तपासणी असेल आपल्याकडून तर केली जाते पण एखादा तज्ज्ञ असेल एखाद्या बाबीतला तर त्याकडून देखील आपण तपासणी करून घेऊ शकतो त्यानंतर क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतो व्यक्तीचा किंवा एन जी ओचा यासाठी विद्यांजली पोर्टलवर मात्र त्यांनी नोंदणी करावी आरोग्य आणि स्वच्छतेसाठी प्रायोगक व संसाधने आरोग्य आणि स्वच्छतेसाठी वेगवेगळे उपकरणं आहे ते उपकरणं देखील देऊ शकतात मग त्याच्यामध्ये जंतुनाशके असेल सॅनिटायझर असेल किंवा इतर काही सुविधा असतील साफसफाई करण्याच्या त्या शाळेला दान दिल्या जाऊ शकतात मात्र विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करणं अवश्य आहे अतिरिक्त प्रायोजकसाठी मनुष्यबळ कमीत कमी एका शैक्षणिक व्यक्तीसाठी हाऊसकीपिंग सत्र प्रायोजित यामध्ये विशेष साठी उपचारात्मक वर्ग पात्र शिक्षकांसाठी इथं काही जे पात्र आहेत त्यां ते शिक्षक म्हणजे तरुण गावातले उच्च शिक्षित तरुण उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये दिपोळीच्या सुट्ट्यामध्ये किंवा दैनंदिन शाळेच्या वेळेनंतर किंवा शाळेच्या वेळेपूर्वी एखाद्या व्यक्तीकडं तज्ज्ञत्व आहे तर ती व्यक्ती आपलं तज्ञ विद्यार्थ्यांशी शेअर करू शकते त्या मात्र यासाठी विद्यांजली पोर्टलवर त्यांनी नोंदणी करावी सी डब्ल्यू एस एन विद्यार्थ्यांसाठी काही शिबिरे आणि विद्यार्थी संरक्षणासाठी काही प्रशिक्षणं त्या त्यामध्ये खास करून मुलींसाठी प्रशिक्षण स्वसंरक्षण कसं करावं दृष्टीने देखील काही व्यक्ती संस्था महिलां मुलींसाठी विशेष करून महिला या पद्धतीनं शाळेमध्ये मदत करू शकतात मात्र त्यांनी विद्यांजली पोर्टलवर आपली नोंदणी केलेली असावी मित्रांनो पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये हो लवकरच भेटूया तोपर्यंत